गणिताचे सूत्र आणि नियमांमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा उपयोग आज आपण शिकणार आहोत गणिताची सूत्रे आणि नियमात म्हणजे फॉर्म्युलाज अँड रूल्स ऑफ मॅथमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचा वापर कसा करावा आपण बरेचदा अशी काही प्रतिरूपे पाहतो ज्याची आपल्या रोजच्या आयुष्यात पुनरावृत्ती होत राहते चला असेच एक उदाहरण पाहूया जसे की आपण पाहू शकता की येथे पहिली आकृती एका झोपडीच्या रूपात आहे जी काडेपेटीच्या पाच काड्यांनी बनवली आहे यात चार काड्या आणखी जोडल्यास आपल्याला आणखी दोन झोपड्या मिळतील ह्याच प्रकारे यात आणखी चार काड्या जोडल्यास एकसारख्या अनेक झोपड्यांचे प्रतिरूप तयार होईल येथे पहिल्या झोपडीत पाच दुसरीत नऊ तिसरीत तेरा आणि चौथ्या झोपडीत सतरा काड्या आहेत जर आपण येथे काड्यांच्या संख्येला एक पद मानले तर पहिले पद असेल पाच दुसरे पद असेल नऊ तिसरे पद असेल तेरा आणि चौथे पद असेल सतरा येथे आपण पाचला एक अधिक चार गुणिले एक नऊला एक अधिक चार गुणिले दोन तेराला एक अधिक चार गुणिले तीन आणि सतराला एक अधिक चार गुणिले चार अशा प्रकारे देखील दाखवू शकतो अशाच प्रकारे एन वे पद असेल एक अधिक चार गुणिले एन याच प्रकारे जर आपल्याला एन झोपड्या बनवण्यासाठी लागणाऱ्या एकूण काड्यांची संख्या जाणून घ्यायची असेल तर नियम असेल एक अधिक, चार एन येथे एन हा एकूण आकृत्यांची संख्या दाखवतो ज्या एका झोपडीच्या स्वरूपात आहेत म्हणजेच आपल्याला एन झोपड्या बनवण्यासाठी लागणाऱ्या एकूण काड्यांची संख्या जाणून घ्यायची असेल तर आपण या व्यंजकात ची किंमत ठेवून ती संख्या शोधून काढू शकतो तर मुलांना तुम्ही सांगू शकता का की दहा झोपड्या बनवण्यासाठी एकूण किती काड्यांची गरज पडेल चला ची किंमत दहा ठेवून बघूया तर सूत्र नियमामध्ये एन ची किंमत ठेवल्यास आपल्याला मिळेल बरोबर एक अधिक चार गुणिले दहा बरोबर एक अधिक चाळीस बरोबर एक्केचाळीस शेवटी दहा झोपड्या बनवण्यासाठी एकूण एक्केचाळीस काड्यांची गरज पडेल चला आता भौमितिक आकृत्यांमध्ये बीजगणितीय व्यंजकांच्या उपयोगाबाबत जाणून घेऊयात मुलांनो ही आकृती बघा तुम्ही सांगू शकता का की कोणती आकृती आहे आणि याबाबत तुम्हाला काय माहीत आहे हो बरोबर हा एक चौरस आहे आपल्याला माहीत आहे की चौरसाच्या सर्व बाजू समान असतात चला या चौरसाच्या बाजूला ने दर्शव जिची किंमत येथे सहा सेंटीमीटर आहे तुम्ही याची परिमिती आणि क्षेत्रफळ शोधू शकता का चला एकत्र मिळून शोधूया चौरसाची परिमिती त्याच्या सर्व बाजूंच्या लांबीच्या बेरजे समान असते तर आपण सांगू शकतो की या चौरसाची परिमिती असेल एल अधिक एल अधिक एल अधिक एल, एल, एल बरोबर सहा सेंटीमीटर अधिक सहा सेंटीमीटर अधिक सहा सेंटीमीटर अधिक सहा सेंटीमीटर बरोबर चोवीस सेंटीमीटर याला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा दर्शवू शकतो ज्यामध्ये चौरसाच्या बाजूंना ने गुणले जाते म्हणजेच वर्गाची परिमिती असेल चार गुणिले एल बरोबर चार गुणिले सहा सेंटीमीटर बरोबर चोवीस सेंटीमीटर साधारणत आपण ने चौरसाच्या परिमितीला दर्शवतो तर आपण असे म्हणू शकतो की पी बरोबर चार गुणिले एल या सूत्राच्या सहाय्याने आपण एका चौरसाची परिमिती शोधू शकतो चला आता या चौरसाचे क्षेत्रफळ शोधूया चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्या एका बाजूच्या वर्ग समान असते शेवटी या चौरसाचे क्षेत्रफळ असेल एल वर्ग बरोबर एल गुणिले एल बरोबर सहा सेंटीमीटर गुणिले सहा सेंटीमीटर बरोबर छत्तीस सेंटीमीटर वर्ग तर या चौरसाचे क्षेत्रफळ आहे छत्तीस सेंटीमीटर वर्ग येथे चौरसाचे क्षेत्रफळ ए ने दर्शवले तर ए बरोबर एल वर्ग असेल या सूत्राच्या सहाय्याने आपण एका चौरसाचे क्षेत्रफळ शोधू शकतो तर मुलांनो आता तुम्ही कोणत्याही चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ या सूत्रांद्वारे शोधू शकता या प्रकारे आपण गणिताचे सूत्र आणि नियमांमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा उपयोग करून आयत त्रिकोण पंचकोन इतर आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती शोधू शकतो आज आपण शिकलो गणिताचे सूत्र आणि नियमांमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा वापर आपण कसा करू शकतो आशा आहे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या मदतीने याला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊया धन्यवाद